ये बटन दाबा चला उसने पर। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची निर्मिती करतो त्यावेळेस त्या कारागिराला संबंधित वस्तू किंवा त्याचे ड्रॉइंग देणे गरजेचे असते। जर आपण त्याला वस्तू दिली तर त्याकडनं मोजमाप घेताना बऱ्याचशा एरर तयार होऊ शकतात, त्यामुळे वस्तूचे उत्पादन हे वेगवेगळ्या प्रकारचे होऊ शकते। मात्र त्याऐवजी जर आपण त्याला मोजमापानुसार ड्रॉइंग दिले तर तो त्या ड्रॉइंगनुसार आवश्यकतेनुसार आवश्यकतेप्रमाणे आवश्यक आकारानुसार आणि आवश्यक टॉलरन्सनुसार ती वस्तू बनवतो। हे जे ड्रॉइंग त्याला सबमिट केले जाते, संबंधित ड्रॉइंग हे त्याला दोन प्रकारे दिले जाऊ शकते। त्याचे दोन प्रकार जे आहेत त्यामध्ये सिंगल व्ह्यू मेथड आणि मल्टी व्ह्यू मेथड हे दोन प्रकार आहेत। सिंगल व्ह्यू मेथडमध्ये तीन पद्धतीचा समावेश होतो, त्यामध्ये पिक्टोरियल ड्रॉइंग म्हणजेच ऑब्लिक ड्रॉइंग, आयसोमेट्रिक ड्रॉइंग किंवा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आणि पर्स्पेक्टिव प्रोजेक्शन यांचा समावेश होतो। आजच्या तासाला आपण या तीन मेथडपैकी पिक्चरल ड्रॉइंग जे आहे ऑब्लिक ड्रॉइंग त्याची माहिती घेणार आहोत। त्याची आपण जे पुस्तक आहे त्यामध्ये बघितलं तर ऑब्लिक ड्रॉइंग्स आर येट अनदर टाइप ऑफ पिक्टोरियल प्रोजेक्शन, दे डिफर फ्रॉम आयसोमेट्रिक ड्रॉइंग इन टू वेज। इन ऑब्लिक ड्रॉइंग प्रोजेक्शन आर ऑब्लिक इनक्लाइन टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन, व्हेअर एज इन आयसोमेट्रिक प्रोजेक्शन प्रोजेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन। ह्या दोन पद्धतीमधला फरक असा आहे, ऑब्लिक ड्रॉइंग मध्ये तुमचे जे प्रोजेक्टर्स असतात ते पातळीला कोणाशी असतात, तर आयसोमेट्रिक मध्ये ते पातळीला लंब स्वरूपात असतात। हे आपल्याला आकृती क्रमांक एक जी आहे त्यामध्ये दिसू शकेल। या ठिकाणी प्लेन ऑफ प्रोजेक्शन जे आहे त्यानुसार तुमचे जे प्रोजेक्शन जे कसे येतील हे तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन या पद्धतीने येतील। पण ज्यावेळेस तुम्ही ऑब्लिक ड्रॉइंग मध्ये जाता त्यावेळेस ते प्रोजेक्शन हे इन्क्लाइन स्वरूपात येतात आणि इथे खाली ठेवलेला जॉब जो तुमचा पातळीवर ठेवलेला आहे आडव्या पातळीवर त्याचं होणारं चित्र मागील बाजूला तुम्हाला ऑब्लिक मध्ये दिसतं, ज्यामध्ये दोन पृष्ठभाग तुम्हाला समोरासमोर आलेले दिसतील। आता त्यानंतर खाली दिलेले बघा, या ठिकाणी इन एन ऑब्लिक ड्रॉइंग वन ऑफ द प्रिन्सिपल फेसेस ऑफ द ऑब्जेक्ट इज केप पॅरल टू द प्लेन ऑफ द प्रोजेक्शन, बट इन आयसोमेट्रिक नन ऑफ द फेस ऑफ द ऑब्जेक्ट इज पॅरल टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन। आता हा दुसरा फरक लक्षात घ्यायचा, ज्यावेळेस आपण ऑब्लिक ड्रॉइंग काढतो त्यावेळेस त्याचा जो अनियमित आकाराचे भाग दाखवणारा उदाहरणार्थ कॅम्प गोलाकार पृष्ठभाग यांचे खरे आकार काढण्यासाठी तो पृष्ठभाग समोरून येणारा देखावे येईल अशा पद्धतीने समोरून घेतला जातो। तर ऑब्लिक तुम्ही आयसोमेट्रिकमध्ये तो जो पृष्ठभाग आहे ते समोर घेतले जात नाहीत, एकमेकासंगत 30-30 अंशाचा कोन करून दाखवले जातात। इवन दो वन ऑफ द फेस ऑफ द ऑब्जेक्ट इज पोझिशन पॅरलल टू द पिक्चर प्लेन वी स्टील गेट अ पिक्टोरियल व्ह्यू अँड द प्रोजेक्शन आर इन्क्लाइन टू बोथ व्हीपी एंड एचपी। यामध्ये जरी आपण एक पृष्ठभाग समोरून ठेवलेला असला तरी पण तुमचे प्रोजेक्शन जे आहेत ते एचपी आणि व्हीपी ह्या दोन्हीला कोण करून चालतात, बिकॉज वन ऑफ द प्रिन्सिपल्स फेसेस ऑफ द ऑब्जेक्ट इज पॅरल टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन। इन ऑब्लिक प्रोजेक्शन द प्रोजेक्शन ऑफ द फेस अँड फेसेस पॅरल टू इट विल अपेअर इन द ट्रू शेप अँड साईड। यामध्ये तुम्हाला असे सांगितलेले आहे की तुमचा समोरून घेतलेला पृष्ठभाग जो आहे त्याचा खरा आकार आणि खरी मापे हे तुम्हाला या ठिकाणी समोरून दिसणाऱ्या देखाव्यामध्ये दिसतील। इन द ऑब्लिक प्रोजेक्शन ऑफ अ प्रिझम शोन इन फिगर नंबर टू, म्हणजे या ठिकाणी खाली आकृती क्रमांक दोन मध्ये एक तुम्हाला घन आकृती दाखवलेली आहे, त्याचे पृष्ठभाग जे आहे त्यामध्ये सुरुवातीला बघा तुम्ही ए बी सी डी हा चौकोनी पृष्ठभाग तुम्हाला समोरून दाखवलेला आहे, तसंच ई एफ जी एच हा तो पाठीमागचा पृष्ठभाग आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेला आहे। त्यापैकी तुम्हाला हे दोन्ही ठिकाणी तुमचे खरे आकार कळतात। इन द अदर फेसेस विच आर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन डू नॉट अपीयर इन ट्रू शेप। तर याशिवाय इथे दाखवलेले ए बी एफ डी एच आणि सी जी हे जे पृष्ठभाग आहे हे तुमचे खऱ्या आकारात तुम्हाला त्या ठिकाणी कळणार नाही, त्यामुळे याच्या ज्या उभ्या कडा आहेत या
तुमचे खरे माप या ठिकाणी दाखवतील, म्हणजे तुमची खरी लांबी जी त्याचा या ठिकाणी तुम्हाला उल्लेख होईल। आता या ठिकाणी पुढे तुम्हाला असं सांगतो, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं त्या पद्धतीने यातील कडा जे आहेत त्यामध्ये एई डीएच बीएफ सीजी ह्या ज्या आहेत त्या प्लेन परपेंडिक्युलर आहेत, प्रोजेक्शनला परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे त्यांचा 90° कोन त्या ठिकाणी केलेला असेल। त्याशिवाय या ठिकाणी तुमच्या ह्या ज्या कडा आहेत ह्या 45° कोनामध्ये तुम्हाला काढणं गरजेचं आहे। जर तुमचा कोन हा 45°पेक्षा कमी असेल तर तुमची लांबी ही जी आहे ती मूळ लांबीच्या अपेक्षा कमी बनेल, आणि तुमचा कोन हा जर 45°पेक्षा मोठा असेल तर तुमची लांबी जी ती मूळ लांबीपेक्षा मोठी स्वरूपात बनेल। अशा प्रकारची ही जी प्रोजेक्शन आहेत ते परपेंडिक्युलर एजेसला कधी पण मूळ लांबीपेक्षा मोठे येऊ नयेत, म्हणून शक्यतो आपण 30° ते 45° कोणामध्ये ऑब्लिक प्रोजेक्शन काढतो। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पृष्ठभाग जे आहेत त्याचे खालील पद्धतीने आकृती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली। या ठिकाणी प्रथम काय करायचं आहे, फिगर नंबर 3 मध्ये जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी दोन गोलाकार पृष्ठभागाचे सेंटर विंडू प्रथम काढलेले आहेत। या ठिकाणी तुमच्या अनियमित आकाराचे गोलाकार पृष्ठभाग समोर घेतलेले आहेत। त्यानंतर त्याचं आतील होल दाखवणारे दोन्ही बाजूचे तुमचे छिद्र त्या ठिकाणी तयार केले आहेत। बाहेरील बाजूने जिथपर्यंत आवश्यक आहे तेवढा गोलाकार पृष्ठभाग घेऊन नंतर त्याला फ्रेंच कर्वच्या साह्याने बाकीचा पृष्ठभाग जोडलेला आहे। या ठिकाणी तुमचा गोलाकार पृष्ठभागाची उजव्या बाजूला तुम्ही 30° किंवा 45° कोणामध्ये त्याचं जेवढं माप आहे तिसऱ्या स्वरूपाचं माप जे आहे ते माप त्या ठिकाणी दाखवून ह्या समोरच्या पृष्ठभागाला समांतर आपल्याला पाठीमागील बाजूला त्या पद्धतीने आकार काढावा लागतो। या ठिकाणी तुमचे प्रोजेक्टर जे आहेत हे 30° ते 45° दरम्यान असतात, हे तुम्हाला फिगर नंबर 4 मध्ये या ठिकाणी कळवलेलं आहे। या ठिकाणी फिगर 4 मध्ये बघितलं तर हा समोरून मी ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे तो पृष्ठभाग तुम्हाला डोळ्याला समोरून दिसणार आहे, आणि त्या दोन कडा जे आहेत त्याचा पृष्ठभाग जो समोरचा तो फ्रंट व्ह्यू सारखा तुम्हाला समोरून डायरेक्ट जसं आपण ऑर्थोग्राफिक मध्ये बघणार आहोत त्या स्वरूपाचा दिसेल। तर या ठिकाणी जी शीटिंग लाईन जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यातल्या ही वरच्या म्हणजे तिरप्या बाजूचा कोन काढलेले याचा कोन हा तुमचा 30° किंवा 45° असतो। त्यानंतर हे जे तुमचे प्रोजेक्शन काढायचे आहेत त्याचे वेगवेगळे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये कॅव्हिलियर प्रोजेक्शन आणि कॅबिनेट प्रोजेक्शन हे दोन प्रकार आहेत। त्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये तुमच्या मूळ मापानुसार तुमचे तिन्ही माप हे पूर्ण स्केलनी काढले असता जी आकृती तयार होती तिला कॅव्हिलियर प्रोजेक्शन असं म्हणायचं। हे तुम्हाला आकृती क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी दिसून येते। तर आकृती क्रमांक 6 मध्ये तुम्हाला कॅबिनेट प्रोजेक्शन मध्ये तुमचा समोरून दिसणारा पृष्ठभाग हा पूर्ण स्केलनी काढलेला असतो, तर जो तिसरा पृष्ठभाग असेल म्हणजे तिसरी जी बाजू असेल ती तुमची अर्ध्या मापात काढलेली असते, आणि अशा पद्धतीने ड्रॉइंग केलं जातं त्याला कॅबिनेट ड्रॉइंग असं म्हणतात। आता यासाठी ऑब्लिक ड्रॉइंग काढण्यासाठी तुम्हाला काही क्रिया करावी लागतील, त्या क्रिया कशा आहेत या ठिकाणी बघून घ्यायचं। प्रथमतः तुम्हाला जो पृष्ठभाग समोरून दिसतो तो फिगर नंबर 7 मध्ये दाखवल्याप्रमाणे जसे जसे त्या ठिकाणी मी दाखवले त्या पद्धतीने चारही पृष्ठभाग जे समोरून दिसतात ते प्रथमतः तुम्हाला काढायचे आहेत। त्यानंतर त्याच्याशी कोण करणारे जे आहेत त्या ठिकाणी तिसरी कड ही 30° किंवा 45° तुम्हाला काढायची आहे। त्याची लांबी ही तुम्ही कोणत्या पद्धतीने ड्रॉइंग काढणार आहात त्यानुसार तुम्हाला घ्यायची आहे। जर तुम्ही कॅव्हिलियर घेतलं तर ते पूर्णतः प्रमाणात घ्यायचं आहे, आणि जर कॅबिनेट घेतलं तर ते साधारणतः अर्ध्या मापीत तुम्हाला घ्यायचं आहे। या ठिकाणी पहिल्या दोन ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूला 30° किंवा 45° कोन करून तिसरा पृष्ठभाग काढायचा आहे। पाठीमागचे पृष्ठभाग काढताना समोरचे पृष्ठभागाला ज्याला ते पृष्ठभाग समांतर आहे त्याचा शेटस्क्वेअरच्या साह्याने वापर करून तुम्ही ही जी पुढे कड काढली तिला समांतर मागच्या बाजूला कड काढायची आहे। नंतर या ठिकाणी उभी कड काढली हिला समांतर मागच्या बाजू उभी कड काढायची आहे, म्हणजे तुमचं जे लांबीचं माप आहे किंवा रुंदीचं माप आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल असं या चारही आकृतीमध्ये तुम्हाला कळू शकतं। यानंतर तुम्हाला तो जो जॉब आहे त्याची स्थिती जी आहे त्यासाठी जे तुमचे अनियमित आकार आहेत हे फिगर क्रमांक 8 मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला डोळ्याला समोरून येईल अशा पद्धतीने ठेवायचे, म्हणजे त्याचे खरे आकार तुम्हाला त्या ठिकाणी कळतील आणि त्याची रचना त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। फिगर क्रमांक 9 मध्ये
तुम्हाला एक प्रकारची क्लॅम्पिंग पट्टी दाखवलेली आहे, त्यामध्ये तुमचा एक पृष्ठभाग जो आहे तो डोळ्याला समोर येईल, म्हणजे त्याचे लांबी आणि उंची हे जे रोम पृष्ठभाग आहे हे तुमचे 90° एकमेकाला येतील, आणि रुंदीचा भाग हा 30 ते 45° या ठिकाणी फिगर 9A मध्ये तुम्हाला दिसेल। त्याऐवजी जर तुम्ही ती आकृती आडवी ठेवण्याऐवजी जर तिरकस स्वरूपात ठेवली तर त्याचा छोटी बाजू मध्ये तुमचा जो गोलाकार पृष्ठभाग पाडलेले छिद्र आहे ते तुम्हाला बी मध्ये दाखवल्याप्रमाणे समोर येईल, म्हणजे तुमच्या पट्टीची रुंदी आणि उंची समोर येईल, आणि लांबी जी आहे ती पूर्णपणे तुमची 30 किंवा 45° येईल। त्यानंतर ह्या ठिकाणी ऑब्लिक काढताना काय चुका होऊ शकतात हे तुम्हाला फिगर क्रमांक 10 मध्ये दाखवण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी एक तुम्हाला शाप दाखवलेला आहे, त्याची बरोबर स्थिती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवली त्यानुसार आहे। त्याऐवजी जर तुम्ही त्याला अशा पद्धतीने काढला समोरून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ती प्रोसिजर ही आयसोमेट्रिक मध्ये जात असल्यामुळे ही चुकीची पद्धत होऊ शकेल, त्यामुळे तशी प्रोसिजर न वापरता या ठिकाणी ही जी प्रोसिजर सांगितलेली या ठिकाणी जी आकृती दाखवलेली बघा ए मधली दुसऱ्या क्रमांकाची करेक्ट आकृती जी आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते देखावे काढायचे। तसेच इतर जे ऑब्जेक्ट आहेत त्यासाठी जे तुमचे अनियमित भाग आहेत जसं बी आणि सी मध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते समोरून घ्यायचे आहेत, आणि तिसरी कड ही 30 किंवा 45° कोणामध्ये दाखवलेले आकृती क्रमांक बी आणि सी मध्ये दाखवलेले यानुसार आहे। झालं माऊली हा बघा झालं।